इन्शुरन्स पॉलिसी नूतनीकरण करण्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सायबर गुन्हे शाखेने जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून या टोळीने आतापर्यंत 40 ग्राहकांना 11 लाखाला फसवल्याचं समोर आलं आहे. नामांकित विमा कंपन्यांच्या पॉलिसीच्या नावाने संपर्क साधून पॉलिसी नूतनीकरण करण्याच्या नावाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर सेलने भांडाफोड केला आहे. प्रवीण मेहता यांनी पॉलिसीच्या नावाने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे केली होती. त्या अनुषंगाने तपास करताना सायबर शाखेने दहिसर येथील एका इमारतीच्या रूमवर छापा मारून ही टोळी जेरबंद केली आहे. या टोळीची गुन्हे करण्याची कार्यपद्धती अनोखी होती. आरोपी यांनी ICICI लेंबार्ड इन्शुरन्स या नामांकित कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटा बेकायदेशीररित्या प्राप्त करून घेतला होता. त्याद्वारे ग्राहकांना फोन करून आपण कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचं भासवत होते. त्यांना पॉलिसी नूतनीकरण अपडेट किंवा सरेंडर करण्याकरिता स्कॅनर पाठवून रक्कम housing.com, नो ब्रोकर, पेटीएम, फ्री चार्ज अशा वॉलेट मार्फत आरोपी आपल्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेत होते आणि तत्काळ ATM मधून पैसेही काढून घेत होते. त्याचबरोबर ग्राहकांना बनावट पॉलिसीचं PDF फाईलही ही टोळी पाठवत होती. सलीम अकबर सिद्दीकी, चांद वकील अहमद आणि मोहम्मद आफताब शेख अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 10 मोबाईल, 10 डेबिट कार्ड, 1 चेकबुक, 1 पासबुक, 3 आधार कार्ड मिळाले आहेत. या टोळीने आतापर्यंत 40 ग्राहकांना फसवल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडून या टोळीने 11 लाख घेतले आहेत. आपल्याकडे सायबर क्राईमचे विभाग आहे आणि तिथे आपल्याला एक प्रवीण मेहता नावाची व्यक्ती तक्रार घेऊन आले होते. त्यांच्याकडे त्यांची तक्रार अशी होती की त्यांची ICICI इन्शुरन्सची पॉलिसी होती आणि ती रिन्यू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना फोन आला आणि त्यांच्यासोबत 33,000 रुपयाचा फ्रॉड झाल्याची माहिती त्यांनी आम्हाला कळवली. त्या अनुषंगाने आमचे सायबर क्राईमचे PI गुंजकर, API वावर आणि संपूर्ण टीम तपास करू लागली. तपासामध्ये आम्हाला असे निष्पन्न झाले की काही अमाऊंट एका ATM सेंटरमधनं पैसे काढल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला आणि आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली. तर तिथे बिल्डिंग नंबर 30DB झोन काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बिल्डिंग होती, तिथे ते ATM सेंटर होतं. माहिती घेतल्यानंतर तिथेच वरती 1506 मध्ये आपल्याला 1 रूम नंबर मध्ये 3 इसम असल्याची माहिती मिळाली. एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये आपल्याला असं कळून आलं की जवळपास 40 कस्टमरना आतापर्यंत त्यांनी फसवलेलं आहे आणि जवळपास 11 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतल्याचे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. या तिघांनाही न्यायालयाने 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तपास काश्मीरा पोलीस करत आहेत. या टोळीवर या अगोदरही वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तसेच खेरवाडी पोलीस ठाण्यात आणि मुंबई शहरात 420 चे गुन्हे दाखल आहेत.